दिवाळी पूर्वी अकोला जिल्ह्यातील निराधार व अपंग बांधवांना मानधन द्याशा मागणीची समाज क्रांती आघाडीच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्हाध्यक्ष दिगंबर पिंपराळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाद्वारे देण्यात आले. सामाजिक न्याय विभागांतर्गत संजय गांधी स्वावलंबन योजना, श्रावण सहाय्य योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील वयोवृद्ध, निराधार, विधवा, दिव्यांग बांधव आदी लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य स्वरूपात मानधनाचे वितरण करण्यात यावे. मानधन मिळाल्यास निराधार व अपंग बांधवांची दिवाळी त्यामुळे चांगल्या प्रकारे साजरी होईल या दृष्टीने सरकारने दिवाळीपूर्वी तातडीने मानधन वितरित करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी समाज क्रांती आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष दिगंबर पिंपराळे, पंजाबराव काळे, रहीमबाई कुरेशी, गणेश चौरागडे आदी उपस्थित होते. एमसीएन न्यूज करिता पवन बेलसरे, अकोट ग्रामीण. आज आम्ही समाज क्रांती आघाडीच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांमार्फत माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलेले आहे. गेल्या 3-4 महिन्यापासून निराधार लोकांना मानधन मिळालेलं नाही, त्यांची दिवाळी साजरी झाली पाहिजे यासाठी दिवाळी आधी त्यांना मानधन मिळालं पाहिजे अशा आशयाचे निवेदन आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांमार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिले आहे.